गुड मॉर्निंग, क्लास फोर्थ, विषय इतिहास, प्रकरण सातवे, स्वराज्याचे तोरण बांधले। मागील पाठात आपण पाहिलं की शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा रायरेश्वराच्या मंदिरात घेतली आणि या स्वराज्य स्थापनेसाठी करायचे कार्य यांची घोडदौड सुरू झाली आणि याचसाठी शहाजीराजांनी शिवरायांची राजमुद्रा तयार केली संस्कृत भाषेत, हे आपण पाहिलेलं होतं। त्यानंतर रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यासह स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली, पण केवढे अवघड कार्य होते, स्वराज्य स्थापन करणं काही साधी सोपी गोष्ट होती का? नाही। कारण काय? तर दिल्लीचा मुघल बादशहा, विजापूरचा आदिलशाही सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिराचा सिद्दी अशा चार सत्ता त्यावेळी महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या आणि या चारही सत्ता बलाढ्य होत्या, त्यांचा मोठा दरारा होता। या सत्तांविरुद्ध कोणाचीही ब्र काढण्याची हिंमत नव्हती, ब्र काढण्याची म्हणजे काहीही वाईट न बोलण्याची हिंमत नव्हती। अशा बिकट परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र उच्चारला, कुठे शत्रूच्या फौजांचे अफाट बळ आणि कुठे शिवरायांच्या सवंगड्यांचे अल्पबळ। या ज्यांच्या शत्रूंच्या ज्या फौजा होत्या त्यांचे अफाट बळ होते, ताकदवर होत्या, आणि शिवरायांचे मावळे काय तर त्यांचं अल्पबळ होतं। पण शिवरायांनी जो निश्चय केला तो अढळ होता, त्यातूनच त्यांचे बळ निर्माण झाले। म्हणतात ना, विश्वास असलं की माणूस कुठलंही कार्य करू शकतो। तोरणगड, शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या चार परगण्यांची जहांगीरी होती। मालोजीराजे भोसल्यांना पुणे सुपे मिळाले, त्यानंतर चाकण आणि इंदापूर या चार परगण्यांची जहांगीरी होती। जहांगीरीतील किल्ले, जहांगीर जरी त्यांची होती पण या जहांगीरीत असलेले किल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते। किल्ल्याशिवाय कसले आले स्वराज्य? ज्याचे किल्ले त्याचे राज्य, म्हणजे ज्याच्या ताब्यात जास्त किल्ले तो बलाढ्य समजला जाई। म्हणून किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते। डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा मुख्य आधार। डोंगरावर किल्ला असला की काय होते, त्या किल्ल्यावरून आजूबाजूच्या सर्व प्रदेशावर देखरेख करणं, शत्रूवर देखरेख ठेवणं हे सोपं जाते। म्हणून म्हटलं आहे की डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा मुख्य आधार। तेव्हा एखादा भक्कम किल्ला लवकरच हस्तगत केला पाहिजे असे शिवरायांनी ठरवले। तोरणा किल्ला शिवरायांच्या डोळ्यापुढे होता। ठरवल्यानंतर त्यांच्या एकदम नजरेत आला की तोरणा किल्ला पुण्याच्या नैऋत्येस 64 किलोमीटरवर कानदकोऱ्यात हा किल्ला आहे। डोंगरी किल्ल्यात तोरणा किल्ला मोठा बाका। डोंगरावर असणारे जे किल्ले होते त्या तोरणा किल्ला मोठा बळकट आणि प्रचंड असा किल्ला होता, बाका म्हणजे चांगला। त्या किल्ल्यावर दोन भक्कम माच्या होत्या, एक झुंजार माची आणि दुसरी बुधला माची। माची म्हणजे काय की डोंगरावर चढणीच्या चढण असते, त्या चढणीवर नैसर्गिकरित्या सपाट झालेली जी जमीन असते त्याला म्हणतात माची। झुंजार माची नावाप्रमाणेच झुंजार आहे, लढाऊ आहे, म्हणजेच काय की ही चढायला कठीण आहे। किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकच वाट आहे, ती माची म्हणजे झुंजार माची। या तोरण्या किल्ल्याला खाली उतरण्यासाठी एकच वाट, ती म्हणजे झुंजार माचीवरून, आणि ही वाट अतिशय अवघड आहे। वाटेवरून चालताना जरा तोल गेला, खाली गेला तरीही खाली दरीत कोसळून मनुष्य ठार होणार। महाराष्ट्रातील बळकट किल्ल्या तोरणा किल्ला गणला जातो। किल्ल्यावर, या तोरणा किल्ल्यावर तोरणजाई देवीचे देऊळ आहे आणि याच देवीच्या नावावरून या किल्ल्याला तोरणा हे नाव पडले आहे। एवढा प्रचंड किल्ला, पण या किल्ल्याकडे आदिलशहाचे फारसे लक्ष नव्हते। किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी नव्हते की दारुगोळा नव्हता, हे शिवरायांनी हेरले आणि नेमके त्यांना नेमके हेच हवे होते। तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याचं तोरण बांधायचं असं ठरवलं। कारण एवढा प्रचंड किल्ला असताना अर्धी इकडे पडझड झालेली होती, तिकडे पडझड झालेली होती, किल्ल्यावर बरं पहारेकरी नव्हते, लढाई जर समजा झाली तर दारुगोळा नव्हता, असे या आदिलशहाचे या किल्ल्याकडे लक्ष नव्हते, हे शिवरायांना हवं होतं आणि त्यांनी हीच संधी साधून तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधायचं ठरवलं। मग काय, कशाला वेळ? निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन शिवराय कानद खोऱ्यात उतरले। साऱ्या मावळ्यांसह ते सिंहाच्या छातीने व हरणाच्या वेगाने झपाझप तोरणा चढून वर गेले। मावळ्यांनी भराभर मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या। तानाजी मालुसरे या वीराने दरवाज्यावर मराठ्यांचे निशाण उभारले। येसाजी कंक हा शिवरायांचा विश्वासू आणि निष्ठावान सहकारी, त्याने चौकीवर पहारे बसवले। किल्ला ताब्यात आला, सर्वांनी शिवरायांचा जय जयकार केला।
हिंदवी स्वराज्याची नौबत झडली, नगाऱ्यांचा आणि शिंगांचा आवाज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमला। शौर्यांनी या किल्ल्याला प्रचंडगड असे नाव दिले। हे सगळं त्यांनी तोरणा किल्ला जिंकायचं ठरवल्यावर त्यांनी काय केलं की निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेतल्या आणि त्या कानदखोऱ्यात जो किल्ला होता तिथे गेले। आणि मावळे तर डोंगरावर चढणारा असतात, तर झपाझप किल्ला चढून वर गेले। सगळ्यांनी आपापल्या जागा धरल्या आणि तानाजी मालुसरे या वीराने मराठ्यांचे निशाण दरवाजावर धरले। त्यांचा एसाजी कंक हा निष्ठावान जो सहकारी होता त्यांनी चौकीवर पहारे बसवले आणि आदिलशहाला न कळत त्याचा पत्ताही थांग पत्ताही लागू न देता तोरणा किल्ला जिंकला। आपले निशाण त्या किल्ल्यावर फडकवले आणि हा किल्ला प्रचंड असल्यामुळे त्या किल्ल्याला प्रचंडगड असे नवीन नाव दिले। तोरणा किल्ल्याला दुसरं नाव कोणतं दिलं शिवरायांनी? प्रचंडगड असं नाव दिलं। अशा प्रकारे स्वराज्याचे तोरण शिवरायांनी तोरणा किल्ला हा पहिला तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं। आजच्या पुरते एवढेच ठीक आहे, याच्या पुढील भाग पुढील पाठात। ओके।